शाळेचं फोटो सेशन चालू पाण्याजवळ जाऊ. नमस्कार मंडळी, तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे धनश्री प्रशांत व्लॉग. तर आज आहे रविवार, सो बाहेर जायचा योगाला आहे. बाहेर म्हणजे फिरायला नाही, देवाला जायचं आहे. तर लांब नाही, इथंच जवळ आहे, 9 किलोमीटर आहे आपाच्या वेळेला. तर तुम्ही जर ह्या कोल्हापूर कागल निप्पाणी एरियातील असाल तर तुम्हाला आपाच्या वेळी माहीत असेल. तर चला जाऊया. तर आता गाडी काढल्या, आई बसला आता गाडीत, प्रणेश पहिलाच जाऊन बसला आहे, प्रणेश आणि प्रणेशचा पप्पा. चला 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 चला, मी येणार आहे. तर आता बसलोय गाडीत. तर आता निघतोय आणि वाडीला. वातावरण किती छान झालंय, ढग पण मस्त झालात, सगळी शेती तिने आता दिसायला लागली. बघू शकताय वातावरण कसं छान झालंय, सगळीकडे हिरवळी आली. तर आता आलोय आम्ही आप्पाच्या वाडीमध्ये. तर आज गर्दी आहे कारण की श्रावण महिना चालू झाल्यामुळे सगळ्या देवांची इथं गर्दी असणार. वाडीला पण गर्दी झाली. तर आता चाललोय आम्ही, पहिला गैबीकडे आलोय. म्हणजे 3 ठिकाणी इथं मंदिर आहे, 1 गैबी, त्यानंतर खडकावर आणि मग घुमट. तर पहिल्यांदा आता आलोय आम्ही गैबीच्या इथं. तर गर्दी दिसायला लागल्या, आम्हाला पण माहीत नव्हतं की आज गर्दी असतं. आणि रविवारचं सहसा गर्दी असतं, आमोशा अमावस्या आणि पौर्णिमेला. तर आज रविवार असल्यामुळं पण गर्दी आहे. तर चला. आता चाललोय आणि एंटर केली. इथं आहेत खेळणी, त्यानंतर नारळ साखर कापू हे सगळं इथं दुकान आहेत. नारळ घ्या पाहिजे. वातावरण कसलं भारी, सगळीकडे झाडीच आहे. तर आता आलोय मंदिरमध्ये, हे गैबीचं मंदिर आहे. इथं कापूर उत्तीर्ण लावायचं. इथं हलसिद्धनाथांचं बाहेर हे आणि इथं आंबील वाटप असते, आंबील मस्त असते नाचण्याची किंवा आपली झुंबळ्याची असते, पण आज नाचण्याची असणार आहे. इथं आंबील प्यायला लागले सगळं. Yeah.
हे आहे गैबी पिरांचं मंदिर. तर आता प्रदक्षिणा घालायची. मंदिर पूर्ण संगमरवरीमध्ये आहे आणि तो वातावरण पण लय शांत आहे, मस्त हिरवं सगळं गार आहे, झाडी बिडी सगळी. या प्रणेश, तर इकडं बघू शकताय सगळी चिंचची झाड आहे आजूबाजूला, पूर्ण सगळी झाडीच आहे. आणि इकडं बरोबर असा स्टेट असा वडा आहे का, त्या वड्यातून असं जर मध्ये मधून रस्ता पण गेला आहे, जर ज्यावेळी पाऊस येतो त्यावेळी पूर्ण वडा फुल्ल भरून इकडं पाणी येते बाहेर. आणि डायरेक्ट इथून शॉर्टकट मंदिराचा पण आहे, जे मेन मंदिर आहे ते तिकडं. तर आई आणि मी आलोय. प्रणिशला आणि प्रशांतरावांना आंबील प्यायला सांगितलं तिथं बसून. आम्ही आलोय वड्याचं पाणी बघायला आणि तुम्हाला पण दाखवायला. तर चला शिस्त. हे वडा इकडं सरळ पाणी जातं, इकडून पाणी येतं आणि सरळ तिकडे जातं. हे असं मधून गेलं तरी पण चालते, म्हणजे इथून शॉर्टकटामधून मंदिराकडे जायचं. लय भारी वातावरण आहे. मासे पण आहेत बघा, मासे. आईंचं फोटो सेशन चालू, पाण्याजवळ जाऊन काढूया. तर चला आता रिटर्न जाऊया, कारण की अजून मंदिरात जायचं आहे हलसुद्धा नाथांच्या. तर आता जाऊन आंबील प्यायची, थोडी प्रसाद घ्यायचा, कारण की इकडे आंबील लय भारी असते. मागं आम्ही घेतलेली होती आणि तर बसायला पण शांत, ज्यावेळी टेन्शन असतं त्यावेळी इथं येऊन बसलं तर शांत वाटतं. खरंच की लय भारी शांत वातावरण आहे. आमच्या सासूबाई आणि आम्ही चाललेलो आहे. लय मस्त कावळा आल्यात. मंदिर हे एका साईडून आहे असं, दोन्हीकडून रस्ता, इकडून पण रस्ता आहे आणि तिकडून पण रस्ता आहे. आम्ही पहिल्यांदा आलो ते हलसिद्धनाथांचं समाधी स्थळ. तर पहिला इथून मग डायरेक्ट जायचं ते खडकावर, म्हणजे मेन मंदिरामध्ये. तर आता सगळं जे बघितलं ते नाथांचं समाधी स्थळाचं मंदिर आहे इथं. आता इथली आंबील आम्ही आता पिलो आहे, आता डायरेक्ट जाणार मेन मंदिरात. आंबील मस्त होते, छान होते. आंबिलीसाठी पहिला नाचणे, म्हणजे आंबिलीसाठी जे जे साहित्य लागते ते इथं दान करतात, म्हणजे आपल्या स्वयचे किती द्यायचं आहे काय द्यायचं आहे हे सगळं दान करतात.